करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलंय. मराठा समाजा पाठोपाठ धनगर समाजासाठीही फडणवीस सरकारनं निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय घेतलाय. धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यात अनुसूचित जमातीला लाभार्थ्यांना लागू होणाऱ्या 22 योजना यापुढे धनगर समाजालाही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पावसासंदर्भातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी बघूया. नाशिकच्या कळवण सुरगाणा या तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. चणकापूर आणि पुनंद या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर जोरदार पाऊस होतोच आहे, त्यामुळे दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्या झपाट्यानं वाढ होती आहे. चणकापूर धरणातून 2038 क्युसेक इतक्या वेगानं तर पुनंद या धरणातून 3139 इतक्या क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सासकमान या धरणातून भीमा नदी पात्रात 16,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशातच खरपुडी इथल्या भीमा नदीवरील पुलावरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. आझाद नारायण असं या व्यक्तीचं नाव आहे. खरपुडीतील पुलावरून चालताना तो या प्रवाहामध्ये वाहून गेलाय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीच्या पात्रात सोमवारी तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. नितीन दामोदर असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा अद्याप शोध सुरू आहे. वाशिममधील रिसोड मालेगाव या तालुक्यात मंगळवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. या ठिकाणी झालेल्या पावसामुळे इथला बळीराजा सुखावलाय. या पावसामुळे पाणी स्रोतांमध्ये पाण्यात वाढ होते आहे. वर्ध्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आलाय. त्यामुळे इथल्या राळेगाव धुमनखेडा वायगाव या गावाचा वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला. कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव हाऊसफुल झाला, त्यामुळे कळंबा तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे. त्यामध्ये मासे पकडत असताना दोन तरुण सांडव्यातून वाहून जाता जाता वाचलेत. दरम्यान स्थानिक तरुणांनी त्यांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. सांगली जिल्ह्यात तासगाव इस्लामपूरला जाणारी बस उलटली आहे. वाळवा ते नागोटे रस्त्यादरम्यान ही बस उलटली. बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं ही बस उलटल्याचं प्राथमिकतः कळत आहे. चार धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला. रामकुंड परिसरातील दुकानं पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी नदी पात्रातून पाणी बाहेर यायला सुरुवात झाली आहे. रामकुंड परिसरातील रस्त्यांवर देखील पाणीच पाणी बघायला मिळत आहे. पालघरमध्ये सध्या मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे साखरा इथल्या देहरजी नदीवरील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. बातमी पुढची दौंडमधून आहे. दौंडमध्ये अर्धवट केलेल्या रस्त्याच्या कामामुळे शहराची ओळख चिखल आणि खड्ड्यांचं दौंड अशी तयार झाली आहे. दौंड शहरातील मुख्य रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. चिखलाचं साम्राज्यही पसरलेलं पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रायगड जिल्ह्यातील सतत पडत असलेल्या पावसानं जिल्ह्यातील सगळ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास नदी, गाडी नदी या नद्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अर्जुना नदीच्या पुराचं पाणी राजापूर बाजारपेठेत घुसलं, त्यामुळे राजापूर आणि परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 472 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे सोमवारी दुपारी 3 वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग पाण्याचा करण्यात आला. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यानं तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. खेडमधील अनेक अंतर्गत मार्गांवर पाणी साचलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीनं सुरू आहे. खेड शहरात अनेक सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बाबा भिडे पूल काल पाण्याखाली गेला होता. मुसळधार पावसाचा या पुलाला फटका बसला. मुठा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे. हतनूर धरणातून तापी नदीत
तापी नदीत होत असलेल्या विसर्गाने सध्या तापी नदीला पूर आलाय. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही बॅरेजचे 21 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत, त्यामुळे सध्या तापी नदी दुथडी भरून वाहते आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चिपळुणात वशिष्ठी शिव नदीनं पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुना बाजार पूल आणि नाईक कंपनी समोरचा परिसर पाण्याखाली गेला होता. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले. पालघर कवडास उन्नती बंधारा 100% भरला असून साधारणपणे यातून 14,000 क्युसेक प्रति सेकंद इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सध्याला सुरू आहे. पाऊस पाडला असल्यानं सूर्या नदी दुथडी भरून वाहती आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय. तसंच या कालावधीत काळजी घेण्याचं आवाहन धरण प्रशासनाकडून केलं गेलंय. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर वर्ध्यात दमदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी चांगले सुखावले. गेल्या 24 तासात 26.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत 212 मिलीमीटर पाऊस झालाय, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लोणावळ्यातील घुबड तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू झालाय. श्रीराम दुर्ज साहू असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव आहे. सणसवाडी पुणे इथून हे 4 पर्यटक घुबड तलावाच्या ठिकाणी आले होते. यावेळी या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात 24 तासांपासून पावसानं थैमान घातलंय. संततधार पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील नांद प्रकल्प भरला असून या प्रकल्पाचे 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. या प्रकल्प क्षेत्रामध्ये येणाऱ्या वणा नदी काठावरील 10 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यामध्ये 2 नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्त्यातच शाळेची बस अडकली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तहसीलदार घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बसमधील अडकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलंय. दरम्यान या विद्यार्थ्यांना यानंतर घरापर्यंत पोहोचवण्यात आलं. लोणावळा शहरात मध्यरात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे, पण पावसाचा चोरांनी गैरफायदा घेतला. दुकानाच्या परिसरात वॉचमन नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी 4 दुकानं फोडली आणि चक्क लाखोंचा ऐवज लंपास केलाय. या घटनेचा CCTV समोर आलाय. मुंबई पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर सर्व्हिस रोडवरील आतल्या भागाचा रस्ता खचला, त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली. दरम्यान या ठिकाणी सुमारे 300 मीटर लांब तर 4 फूट खोल हा महामार्ग खचला आहे. हिंगोलीत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नायब तहसीलदार आणि त्यांचे शासकीय निवासस्थान गळत असल्याचं समोर आलंय. गेल्या 4 वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत, पण त्यांच्या निवासस्थानाची अशी दुरवस्था झाल्याचं आता समोर आलंय.